दोन दिवसांपूर्वी घुगुस मार्गावर मंदार शिवारात अवैध दारू विक्रीतून दोघांना चोप देत धाब्याची जाळपोळ करण्यात आली. त्यामध्ये धाबा चालकाच्या तक्रारीवरून 8 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. दोन दिवसांपूर्वी येथील घुगुस मार्गावरील मंदार शिवारात अवैध दारू विक्रीतून चौघांना चोप देत धाब्याची जाळपोळ करण्यात आली होती. त्यामध्ये धाबा चालकाच्या तक्रारीवरून संतप्त जमावातील 8 जणांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. शिवाय धाबा चालकावर यापूर्वीच गुन्हा नोंदविल्याने सारेच कायद्याच्या कचाट्यात सापडले आहे. निलेश सातपुते, गोलू दुरतकर, अश्विनी आत्राम, गजानन परसुतकर, भोला लोणारे, प्रमोद बोतले, कपिल आत्राम आणि अन्य एक अनोळखी सर्व राहणार मंदार अशी गुन्हा नोंदविण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ठाणे घुगुस मार्गावरील मंदार शिवारातील निरगिरी बन समोरील बाबू भैया का धाबा या नामक प्रतिष्ठानाचे संचालक दिलीप ओझा आणि त्यांचा भाऊ चंदन ओझा यांच्याशी मंदार येथील संतप्त जमावाने वाद घातला होता. त्यानंतर त्यांना मारहाण करून काउंटर मधील पैसेही लुटण्यात आले होते. शिवाय पेट्रोल ओतून धाब्याची जाळपोळ करण्यात आली. घटनेनंतर दिलीप ओझा यांनी या प्रकरणी वणी पोलिसात तक्रार दिली. त्यामध्ये त्यांनी धाबा जाळल्याने 260,000 साहित्य जळून खाक झाल्याचे म्हटले आहे. शिवाय जळत्या धाब्यात लोटून देत आणि अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही यावेळी केला. त्यावरून वणी पोलिसांनी संबंधित 8 जणांविरुद्ध 21 ऑगस्टच्या रात्री उशिरा विविध कलमांवर गुन्हा दाखल केला. धाबा जाळल्यानंतर संतप्त जमावाकडूनही पोलिसात तक्रार देण्यात आली होती. त्यावरून धाबा चालक दिलीप ओझा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे आता सगळेच कायद्याच्या कचाट्यात सापडले आहे. शिवाय व्हायरल व्हिडिओ पडताळल्यानंतर आरोपींची संख्या वाढणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.